देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना संसर्गित रुग्णास गृह विलगीकरणात ठेवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे। गृह विलगीकरण ही प्रक्रिया मर्यादित स्वरूपात लागू करण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र रूम, स्वच्छता गृह व स्नान गृह असणे आवश्यक आहे। तसेच शासकीय डॉक्टर्सद्वारे तपासणी अत्यंत आवश्यक राहणार असून कोविड केअर सेंटरच्या डॉक्टरांनी दिलेल्या सूचनानुसारच गृह विलगीकरण होणार आहे। गृह विलगीकरणातील रुग्ण किंवा कुटुंबातील व्यक्ती बाहेर आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले। पेड क्वारंटाईन सोय ही शहरात उपलब्ध करण्यात आली आहे, आवश्यकतेनुसार ती देण्यात येईल। विलगीकरणात 2 अंडी व दूध जेवणासोबत रुग्णास देणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले। कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषद व नगर पंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद खंडाते, आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत उईके यावेळी उपस्थित होते। BS क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून BS क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।